चला मित्रांनो, आपण आता कराटेश्वर मंदिर, प्राचीन मंदिर आहे जयगड मधलं, तर ते आपण बघा आले. महादेवाचं मंदिर आहे प्राचीन असं, ते आपण बघूया. चला, कसा व्हिडिओ वाटतोय बघा. इथे हे बघा, हे श्री कराटेश्वर देवस्थान नांदिवडे जयगड येथील आहे. चला बघूया कराटेश्वर मंदिर. अच्छा, पायऱ्या आहेत बघा, मस्त वाटत नाही. पुढाचा समुद्र आहे आणि तसं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. महाशिवरात्रीला वगैरे इथं गर्दी होते भरपूर. इथं असं झाड आहे बघा, मस्त आहे. कोकणात आले की मस्त वाटतंय. कौलावर घर वगैरे असे असतात, नारीची झाड. आलो आलो, हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे बघा. गणपती बाप्पा मोर्या, श्री गणपतीचे मंदिर असं लिहिले बघा. याबद्दल आपण जाऊया. श्री कराटेश्वर मंदिर जयगड, पाटी लावले असे. साधंच मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. दीपस्तंभ आहे तिकडं असे, असं हे मंदिर. चला बघूयात बघा, असं हे मंदिर आहे कराटेश्वर. कराटेश्वरचं मंदिर तुम्ही बघू शकता, कोकणातील मंदिर आहे, प्राचीन मंदिर. असे कौलावर मंदिर आहे, खांबोरे आहेत, एवढं खणखणीत काम आहेत. तुम्ही बघू शकता डिझाईन कसं आहे यांचं. असं कोकणातलं प्राचीन मंदिर आहे, श्री महादेवाचं मंदिर. घेतले गे या बघा, असं हे मंदिर इकडे बघा. तुम्ही असे पताके वगैरे लावलेत बघा, दुपारचे 3 वाजले. मस्त असं मंदिर आहे महादेवाचं. जय शंभू देवा. शिवलिंग स्वयंभू आहे. ओके, सांगा की या म्हणजे मंदिराचं महत्व, म्हणजे प्राचीन काळाचं मंदिर आहे म्हणतात ना. महाशिवरात्रीला वगैरे भरपूर गर्दी होते, तर एवढे शिवलिंग आहे, स्वयंभू आहे. या ठिकाणी एक ब्राह्मणाची गाय दूध देणारी होती, ती त्याला घरी दूध द्यायची नाही. बर, दूध कुठे जात होते बघण्यासाठी तो मालक तिच्या मागून आला. ते दूध आपल्याला इथे सोडायची. बर, पिंडीवर पिंडी तेव्हा दूध सोडायची, तेव्हा समाज आहे ते शिवलिंग आहे. ओके ओके, असं आहे. त्यानंतर ते शोधत आल्यानंतर काय आले की ते जीर्णोद्धार. ओके ओके, असं आहे का. ओके, चालतो. स्वयंभू आहे. हा बरोबर. मित्रांनो, असा हा इतिहास आहे, म्हणजे गायीचा इतिहास आहे की स्वतः गाय येऊन इथं दूध आपले अर्पण करायची शंभू देवांना, आणि त्यानंतर हे मंदिर उदयास आले प्राचीन काळी. मस्त मंदिर आहे बघा, मंदिराचा परिसर मस्त आहे. इकडे असं मंदिर आहे बघा, आणि खाली अशा पायऱ्या जातात. खाली असा समुद्र आहे, मस्त असा समुद्र. हे बघा, पूर्ण जंगल टाईप आहे, आणि इकडे असा समुद्र आहे. मी इतक्या वेळ कोकणात आलो आहे, पण इकडं पहिल्यांदाच आलो, त्यामुळं कधी माहीत नव्हतं. मस्त आहे नजारा, वा वा वा, एकच नंबर. कोकणात तर हेच तर पाहिजे आपणाला, हेच तर सुख आहे कोकणातलं. राव, चिऱ्यांचं सगळं असं बांधकाम आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील आपले नक्की सबस्क्राईब करा विसरू नका नवीन लोकांनी. हे बघा, वा वा. चला, हा नजारा बघा कसला आहे. मस्तपैकी पायऱ्यांवर नावले आहे मी. हा हा, खतरनाक. अरे वा, इकडे एक बोट दिसते आहे मस्तपैकी त्या बाजूला, मोठी बोट आहे. असा समुद्र त्या बाजूला असं आहे, ते बसलेले आहेत सगळे. इकडं प्लांट आहे मोठा असा,
JSW अरे वा तिथं काय तिथून बघू शकता इथं वरनं पाणी आलेलं आहे डोंगरातून हे बघा नंदीच्या तोंडातून पाणी आलेलं आहे पुजारी बोवांनी पाणी नेलं इथलं कुंडात न्यासा हा मस्तपैकी अथांग समुद्र बघू शकता मस्त आहे खतरनाक शांत वातावरण आहे